व्हायरल झालेल्या व्हिडिओचा आम्ही रियालिटी चेक करतो, कोणता व्हिडिओ खराब त्यामागचं सत्य काय हे आम्ही पडताळून पाहतो, त्याची शहानिशा करूनच आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो। त्यामुळे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आणि असत्य काय, चला पाहूया व्हायरल सत्य सत्यमध्ये। बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि त्याच्या सहकाऱ्यांचा मारामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, पाहूया त्यामागचं व्हायरल सत्य सत्य। अजय देवगणला दिला शेतकऱ्यांनी चोप, नव्या कृषी कायद्याला पाठिंबा दिल्यानं अजयला मारहाण, दिल्लीतील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। हिंदी सिनेसृष्टीतला सुपरस्टार अजय देवगणनं आजवर अनेक सिनेमात गुंडांची धुलाई केल्याचं तुम्ही पाहिलं असेल। मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या तानाजी द अनसंग वॉरियर या सिनेमात त्यानं उदयभान राठोडशी केलेली लढाई प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली, पण याच ऍक्शन हिरोला चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। केंद्र सरकारनं पास केलेल्या शेतकरी कायद्याला अजयनं पाठिंबा दिला आणि शेतकऱ्यांच्या विरोधात ट्विट केल्यामुळे शेतकऱ्यांनी चोप दिल्याचा मेसेज व्हायरल होतोय। आमच्या व्हायरल टीमनं याची पडताळणी केली, त्यानंतर काय सत्य समोर आलं ते पाहण्याआधी हा पहा व्हायरल मेसेज। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोध केल्यामुळं अजयला नवी दिल्लीत दिला चोप। आमच्या व्हायरल टीमनं याचा पाठपुरावा केला, तज्ञांशी बातचीत केली, तसंच विविध ठिकाणांहून व्हायरल मेसेजची खातरजमा करून घेतली। त्यानंतर काय माहिती पुढे आली तुम्हीच पहा। व्हिडिओमध्ये मार खाणारी व्यक्ती अजय देवगण नसून त्याच्यासारखा दिसणारा तरुण आहे। नवी दिल्ली एअरपोर्ट बाहेर गाड्या घासल्यामुळे दोन तरुणांमध्ये मारामारी झाली होती। दिल्ली पोलिसांनी तरणजित सिंग या कार व्यापाऱ्याला आणि नवीन कुमार या प्रॉपर्टी डीलरला अटक केली आहे। अजय देवगणच्या पी आर टीमनं या मारामारीचा इन्कार केलाय। गेल्या 14 महिन्यांपासून अजय दिल्लीला गेलाच नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मागच्या वेळी म्हणजे जानेवारी 2020 तानाजी फिल्मच्या प्रमोशनसाठी अजय दिल्लीला गेला होता। सध्या तो मुंबईत गंगूबाई काठियावाडी, मेडे आणि मैदान या चित्रपटांचं शूटिंग करतोय, त्यामुळे दिल्लीला जाऊन मारामारी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आमच्या पडताळणीत अजय देवगणला शेतकऱ्यांनी चोप दिल्याचा मेसेज असत्य ठरला आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।